आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत तुला हा पेपर कसा गेला? एकंदरीत पेपर जास्त सोपा नव्हता, जास्त हार्ड नव्हता. अवघड गेला? क्वेश्चन खूप अवघड आलता, सांगू शकतो त्याबद्दल काय? कसा गेला पेपर? एकदम कॉपी केली असं 70 आवटपलेलं. असं वाटलं नाही का? नमस्कार मित्रांनो, आज आपण शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी आलेलो आहे आणि आज 12वीचा पहिलाच पेपर, इंग्लिशचा पेपर आहे आज आणि थोड्याच वेळात पेपर सुटेल. तर तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत तुला हा पेपर कसा गेला? मी एक्स्टर्नल भेटला, मला अवघड गेला. किती मार्कापर्यंत लिहिला असेल तरी? अंदाज 60-65 पर्यंत लिहिला. समजलं? खूप अवघड क्वेश्चन आलते यावेळेस. हो, माझ्यासाठी अवघड होते कारण मी वेगवेगळं कॉलेज गेलो. टाइम मॅनेजमेंट झालं का? नाही झालं. मग तुला काय वाटतं, टाइम वाढून दिला पाहिजे? आता 10 मिनिटं तर वाढून दिले तुम्हाला, तरी पण का बरं असं? करे तो करे, क्या बोले तो बोले, असं ठीक आहे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा कारण पेपर 10 मिनिटं अगोदर घेतलाय काढून मॅडम म्हणतात. बरं ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, आपल्याला 12वीचा विद्यार्थी भेटलाय. मित्र, तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव संचित, माझ्या कॉलेजचं नाव शिव छत्रपती कॉलेज जुन्नर. आज इंग्लिशचा पेपर होता, तुला एकंदरीत हा पेपर कसा गेला? गेला थोडासा पेपर. हा का? किती मार्कापर्यंत तू म्हणजे लिहिलेला पेपर? 40. सला हे दुःख काय खतम नाही होता बे. 40+ लिहिलंय, पासिंग पुरता केलं का? पेपर मध्ये असं 10 मिनिटाचा वेळ वाढून दिलता, तुला कसा वाटला? योग्य आहे का? नको द्यायला होता, योग्य आहे का? पेपर कव्हर होत नाही ना 10 मिनिट असल्यामुळे. पेपर मध्ये एखादा क्वेश्चन खूप अवघड आलता, सांगू शकतो त्याबद्दल काय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. असं तुला का अवघडच गेला नाही क्वेश्चन? एक सगळे सोपेच होते. सोपे क्वेश्चन सोडवले, अवघड बघितलीच नाही. हा का? अजून काय सांगू शकतो पेपर विषयी तुला, असं काय वाटतं नवीन? अजून काय सांगू शकतो? ओके बरं, बेस्ट ऑफ लक तुला नेक्स्ट पेपर साठी. तर मित्रांनो, आपल्याला 12वीचे विद्यार्थी भेटले. तर आज इंग्लिशचा पेपर होता, तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव साक्षी शिंदे, माझ्या कॉलेजचं नाव शिव छत्रपती. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत हा पेपर तुला कसा गेला? ए रहा नाही जाता, तडप ही ऐसी है ना. असं खूप अवघड आलेलं क्वेश्चन सांगू शकते का एखादा क्वेश्चन? अवघड होता, अवघड नव्हता, सोपा. म्हणजे पाहिलं तुला वाटलं हा खूप सोपा क्वेश्चन आहे, सांगू शकतो? किती आउटपलेला तू पेपर? किती आउटपलेला? 70 आउटपलेला. टाइम वगैरे मॅनेज झाला? आणि यावेळेस 10 मिनिटं जे एक्स्ट्रा दिलेत ते द्यायला पाहिजे होते का नको द्यायला पाहिजे होते? काय कारण तुला वेळ? म्हणजे काही विद्यार्थी असे बोलले की ते 10 मिनिटं दिलेत, ते 10 मिनिटाच्या अगोदरच आपला पेपर काढून घेतला गेला, असं झालंय तुझ्याकडे? नाही. मग अजून काय सांगू शकतो पेपर विषय? सकाळी पेपर 11 वाजता भरला बरोबर, तर त्यावेळेस तुझी रिॲक्शन कशी होती? पेपर पहिलाच पेपर होता, जरा वाटली भीती पण चांगला होता. ओके, तुला पेपर चांगला गेला? ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट पुढच्या पेपरसाठी तुला बेस्ट ऑफ लक. आपल्याला 12वीचा विद्यार्थी भेटलाय समीर. तर समीर, तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव समीर, विद्यार्थी. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत हा पेपर तुला कसा गेला? पेपर एकदम सोपा गेलेला आहे. काय सांगशील पेपर विषय तुला, एखादा खूप क्वेश्चन अवघड गेला? मस्त जोक मारा रे, या हास रे हलकट हास. किती मार्कापर्यंत टॅकल केला तू? 80 तुला पडतील अशी तुझी अपेक्षा आहे. जो टायमिंग एक्स्ट्रा टायमिंग दिला ते त्याबद्दल तुला काय सांगशील? ओके, असं एखादा खूप इझी गेला क्वेश्चन सांगू शकतो कोणकोणते इझी क्वेश्चन आहेत? ट्रूपॉल्स सोपे होते. पेपर विषय तुला टाइम वगैरे मॅनेज झाला सगळं? सगळं झालं. अजून काय सांगू शकतो पेपर विषय?
चांगला होता पेपर. पेपरच्या अगोदर रिएक्शन कशी होती तू पेपर म्हणजे हॉल मध्ये जायच्या अगोदर? काय वाटलं होतं कारण मी दोन दिवस कॉन्फिडन्स मध्ये होतो तर मला पेपर चांगला लागला ना, दोन दिवस अभ्यास पण केला. एकंदरीत वर्षभर कसा अभ्यास केला थोडक्यात माहिती सांगशील का? बरं थँक्यू. नेक्स्ट पेपर साठी तुला बेस्ट ऑफ लक. बारावीचे विद्यार्थी भेटले आज, इंग्लिशचा पेपर होता. तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. तर आज इंग्लिशचा पेपर होता, तुला एकंदरीत हा पेपर कसा गेला? काय सांग एखादा क्वेश्चन तुला खूप अवघड आलेला सांगू शकतो? माइंड मॅप लगा मेरा मजाक. अजून कोणते कोणते क्वेश्चन तुला अवघड गेले सांगू शकतो? मला असा कोणता क्वेश्चन आहे खूप अवघड म्हणजे सोपे गेले तुला सांगू शकतो? इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्वेश्चन सोपे गेले का? मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस. किती मार्कापर्यंत तू टॅकल केला पेपर? पेपरला कॉपी केली ती? असं कसं वातावरण होतं पेपरला? सरांनी पेपर कसा धरला होता? एकदम सरांनी पेपर म्हणजे स्ट्रिक्ट पण नाही, जास्त जास्त हेवी पण नाही. असं वाटलं नाही का स्ट्रिक्ट धरलं? नाही वाटलं. चीटिंग करताय तू, चीटिंग 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 करता. किती मार्कापर्यंत तू टॅकल केला म्हणली? 60-70. टाइम वगैरे पुरला? पेपर विषयी अजून तुला काय सांगायला वाटलं? टेन्शन आहे ना सांग. पेपर नव्हता एकदम फ्री होता. आणि तू आज पहिलाच पेपर होता, तुला कसं वाटलं होतं म्हणजे? असं म्हणजे टेन्शन नव्हतं का बघा? खूप पहिलाच पेपर आहे. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट पेपर साठी आपल्याला 12वीच्या विद्यार्थ्यांनी भेटलेत. तुमचं नाव सांगा एक एक आणि तुमच्या कॉलेज तुझं कोणत्या कॉलेजचे तुम्ही? शंकरराव बुटे पाटील. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत हा पेपर तुम्हाला कसा गेला? खूप अवघड गेला का म्हणजे पेपर? पेपरला बसल्यावर कसं होतं म्हणजे कसं वाचलं? आज पहिलाच पेपर होता म्हणजे कसं सांगशील? भीती वाटली होती. एकंदरीत पेपर तुम्ही किती टॅकल किती केला म्हणजे किती क्वेश्चन लिहिले असं मला सांगत आहे? कव्हर किती केलं? किती मार्कापर्यंत लिहिलं असेल तरी? मी 70. शाबास बेटा. तुम्ही मॅडम एक 60-70 पर्यंत लिहिला. तू ओके. असं एखादा क्वेश्चन खूपच अवघड आला सांगू शकता का? अवघड आलेला असे पाहिल्या पाहिलं तुम्हाला वाटलं हा खूप लय क्वेश्चन सोपा आहे असं वाटलं कोणतं? अजून पेपर विषय काय म्हणजे तुम्ही सांगू शकता? तुम्हाला 10 मिनिटं वेळ वाढून दिलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगू शकता का? दिला द्यायला पाहिजे होता का नको होता हा वेळ? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अजूनही पाहिजे का याच्या? हां का? तर त्या काही मुली बोलल्या की 10 मिनिटं अगोदर 10 मिनिटं दिलेलं आहे, पण 10 मिनिटं अगोदरच पेपर आमचा काढून घेतला म्हणजे याच्यावरती तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? ओके, म्हणजे तुमचं 10 म्हणजे 2-2:30 पेपर घेतलेला आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, अभि मजा आएगा ना भिड. पेपर अजून पेपर विषय दुसरं काय सांगू शकता? चालेल, थँक्यू. नेक्स्ट बेस्ट पुढच्या पेपर साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आपल्याला 12वीचे विद्यार्थी भेटले. तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. माझं नाव साक्षी नवले, मी एसबीपी कॉलेजमध्ये आहे. आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत हा तुला पेपर कसा गेला काय सांगशील? पेपर तसा ठीक होता, पण नॉवेल सेक्शन जरा अवघड वाटलं, तसा बऱ्यापैकी ठीक होता. खूप अवघड गेलेले सांगू शकता का क्वेश्चन कोणते होते? अवघड गेलेले नॉवेलचे क्वेश्चन होते, पोएट्री सेक्शन मध्ये पण जरा अवघड गेले. एखादा नवीन क्वेश्चन विचारला तर असं तुला दिसलं? नाही, तसे क्वेश्चन माहिती होते. ओके, असंच येणार आहे. किती टॅकल केला तू पेपर? किती मार्कापर्यंत? बऱ्यापैकी लिहिला म्हणजे 60-70 मार्काचा लिहिला. कॉपी वगैरे केली तू? अरे कहना क्या चाहते हो, तसं काही करायची गरज नव्हती. अभ्यास कसा झाला तुझा? अभ्यास झाला होता बऱ्यापैकी. झाला होता
तो टाइम होता, तो टाइमा बद्दल काय बोलू शकता? 10 मिनिटं वाढून दिले त्याच्याबद्दल काय सांगू? टायमिंग जी अरेंज झालीच नाही, टायमिंग खूप कमी पडला मला, अजून अर्धा तास तरी टायमिंग लागत होता. म्हणजे तुझं मत आहे का टायमिंग वाढून दिलं तरी चालेल? देखा आपने लापरवाही का नतीजा. अजून काय सांगू शकते पेपर विषयी? तुला एक्स्ट्रा काय सांगू शकते का? थँक्यू. नेक्स्ट पेपर साठी तुला बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आपल्याला 12वीचे विद्यार्थी भेटले. तुझं नाव सांग आणि तुझ्या कॉलेजचं नाव सांग. तर आज इंग्लिशचा पेपर होता, एकंदरीत हा पेपर तुला कसा गेला? एकंदरीत पेपर जास्त सोपाही नव्हता, जास्त हार्डही नव्हता, परंतु इंग्लिशच्या पेपरला वेळ जास्त मिळाला. जो पेपर, म्हणजे तू ज्यावेळेस पेपर हॉल मध्ये गेली त्यावेळेस पेपर, म्हणजे तुझी रिॲक्शन कशी होती? मी ऑलरेडी आधीच किती मार्कापर्यंत गेला असेल पेपर? आणि पेपर चेक करून 10 मिनिटं एक म्हणजे एक्स्ट्रा 10 मिनिटाचे एक्स्ट्रा त्याला टाईम दिलेला आहे, तो टायमाबद्दल तू काय बोलू शकतेस? तो टाईम द्यायला पाहिजे का नको? भाई मारो, मुझे मारो, मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. मजाक पाहिजे ऑफ कोर्स, एट लीस्ट लँग्वेजच्या पेपरला तर तो टायमिंग पाहिजेलच, बिकॉज फिजिक्स केमिस्ट्री सारख्या पेपरला विद्यार्थ्यांना लिहायला काय नसतं, त्यामुळं विद्यार्थ्यांना तो टाइम नकोय. परंतु लँग्वेजच्या पेपर सारख्या विषयांना 10 मिनिटं सुद्धा हे आम्हाला खूप कमी आहे. इवन त्यांनी अर्धा तास वाढून दिला तरी आम्हाला आवडेल, कारण का लँग्वेज कोण आहे ही लोक, कहां से आते हैं ये? खूप इझी गेलेले क्वेश्चन सांगू शकते का? खूप इझी आहे ऍक्च्युली. मला पोएट्री सेक्शनचे मी ॲप्रिसिएशन वगैरे केलेलं, त्यामुळे मी ॲप्रिसिएशन लिहू शकले, आणि नॉवेलचे क्वेश्चन वाचून गेल्यामुळे मी नॉवेलचे थोडे थोडे करू शकले. पॅसेजचे मला जास्त हार्ड गेले बऱ्यापैकी क्वेश्चन. कॉपी वगैरे केली होती का? काय सांगतो, कॉपी कधीच नाही. कसा अभ्यास झाला तुझा सगळा पेपरचा? अभ्यास काही नाही, 1:30 उठलेले. मित्रांनो, आपल्याला 12वीचे विद्यार्थी भेटलेत. तर आज इंग्लिशचा पेपर होता, तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारूया आणि कॉलेजचं नाव विचारूया. तुझं नाव? शंकरराव कॉलेज, शंकरराव गुट्टेभट्टे, छत्रपती कॉलेज, सचिनराव कॉलेज. हे सगळे शिवछत्रपती कॉलेज आणि हे दोघं जण शंकरराव बुट्टे महाविद्यालय जुन्नर या विद्यालयाचे आहेत. तर मित्रांनो, आज इंग्लिशचा पेपर होता, कसा गेला एकंदरीत पेपर? ओके होता. मित्र, जो तुला सोपे आलेले क्वेश्चन सांगू शकतो का? रायटिंग स्किल. रायटिंग की सोपा होता? रायटिंग स्किल की लेस नाही. ओके. तुला खूप अवघड आलेला क्वेश्चन आहे कदा? रायटिंग स्किल 40 मार्क सोडून टाकले. ओके. तू मित्र किती मार्कापर्यंत टॅकल केला पेपर, काय सांगू शकतो? जास्तीत जास्त 70 मार्काचा. आणि तू एक क्वेश्चन सांग मित्रा, जो आता 10 मिनिटाचा वेळ वाढून दिलाय तो देणे गरजेचं आहे का? नाही दिला तरी ओके. अजून अर्धा तास. कारण विद्यार्थी पहिलाच क्वेश्चन 1 तास लागला, 1 तास. बर, अजून एखादं क्वेश्चन तू काय सांगशील? कोणते क्वेश्चन खूप हार्ड होते त्याबद्दल? नॉवेलचे क्वेश्चन. नॉवेल सोपे गेलेले कोण कोण सांगू शकतो? काय तुला काय सोपा आलतो? नॉवेल तुला सोपं म्हणजे ग्रामर सोपं. तुला टू आर फॉल्स. टू आर फॉल्स सगळ्यांना ग्रामर सोपं. ग्रामर सोपं होतं. टाइम मॅनेजमेंट होतं का नाही होत, काय म्हणजे त्याविषयी काय? बरं जाऊ द्या. पहिला क्वेश्चन महत्त्वाचा काय माहिती का? तुम्ही ज्यावेळेस हॉलमध्ये गेले त्यावेळेस तुमच्या मध्ये तुमची भीती कशी होती, काय म्हणजे वातावरण कसं होतं? तू काय सांगशील? दत्त घालती सकाळी सकाळी फक्त. मला काय नाही वाटत, काही नाही वाटलं. रिलॅक्स मध्ये पेपर झाला. वर्षभर कसा अभ्यास केला एकंदरीत पेपरचा? कसा सांग, काय अजून तुम्हाला असं पेपर विषयी एखादं चुकीचा क्वेश्चन आलता? बर, मला एक क्वेश्चन लास्ट. लिखन कमी दिलं पाहिजे. समजलं? समजलं? समजलं पाहिजे.
तर तुमच्यामध्ये अशी कॉपी केली असं काय कॉपी करायला तू केली आहे कॉपी छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए आता पढाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को फिजिक्स आणि केमिस्ट्री बायो फिजिक्स आमचं फिजिक्स त्याला लागणार अजून एक क्वेश्चन महत्त्वाचा मित्रा तू किती मार्कापर्यंत पेपर हे झाला म्हणजे किती पडू शकतो तुझा अंदाज खरं सांगू का खोटे तू तुला काय वाटतं खरं सांगायला पाहिजे का खोटे सांगा 75 आणि खरं किती पटली 60% तुला मित्र 60% पर्यंत लिहिले असं पण प्रॅक्टिकलचे मार्क 20 दिले पाहिजे होय पासिंग पर्यंत काय नाही 80 मार्काचा पेपर लिहून आलाय करताय तू चीटिंग 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 करताय तू अठ्ठावीस पेजेसला यांनी पुरवण्या लावल्या तुम्ही विचार कर किती लिहिलं असेल तर मित्रांनो आपलं एक सिल्वर बटन येते आपले 1,00,000 सबस्क्राइबर कंप्लीट झालेत आणि जो चांगला त्यांनी चांगली इंटरव्ह्यू म्हणजे बाईट जर चांगली दिली असेल त्या विद्यार्थ्याकडून आपण तो सिल्वर बटन आपण काय करणार आहेत फिक्सिंग करणार आहेत तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक नेक्स्ट पेपरसाठी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थँक्स आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना.